पाहिजे. कोपरा प्रकरणातील आरोपी अटक झालीच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. निर्भयाला संरक्षण मिळालंच पाहिजे. निर्भयाला संरक्षण मिळालंच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. पोलीस संरक्षण मिळालाच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीवरचे सर्व खोटे गुन्हे रद्द झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. काय करा. कोपरा गावच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. कोपरा गावच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. अटक झालीच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीच्या कुटुंबाला न्याय मिळालाच संरक्षण मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. निर्भयाचे सर्व गुन्हे रद्द झालेले पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना अटक संरक्षण मिळालाच पाहिजे. निर्भयाला संरक्षण मिळालाच पाहिजे. कोपरा प्रकरणातील भगिनीला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. एक मराठा एक मराठा एक मराठा. कोपरा प्रकरणातील भगिनीला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे. कोपरा पर अहमदपूर या ठिकाणी 12 मार्च रोजी एका मराठा समाजातील भगिनीवर त्या ठिकाणी अतिशय अमानुष पद्धतीने अत्याचार झालेला होता. त्या अत्याचाराच्या निषेधात आज आम्ही परळी तहसील या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की ज्या भगिनीवर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे तिला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्या भगिनीला पोलीस संरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्या मुलीवर अन्याय होऊन सुद्धा उलट त्या ठिकाणी त्या भगिनीवर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. ते सर्व गुन्हे त्या ठिकाणी रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर त्या मुलीचं भविष्यात पुनर्वसन व्हावं यासाठी तिला शासकीय नोकरी सामावून घ्यावं. आणि या घटनेला गेले 23 दिवस झाले. आज ही घटना झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी प्रशासनाकडनं आणि शासनाकडनं त्या ठिकाणी कुठलेही त्या भगिनीला न्याय देण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी दबलेलं आहे. त्यामुळं हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी राजकीय तिथले पालकमंत्री वगैरे असतील स्थानिकचे आमदार असतील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. आज आम्ही परळी तहसील या ठिकाणी परळी तहसीलमार्फत माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री यांना या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या भगिनीला तात्काळ त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी शासनाकडे आणि प्रशासनाकडे व्हावं अशी मागणी या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आम्ही केलेली आहे. आणि या भगिनीला लवकरात लवकर जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळात लातूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही कोरोनाचे सर्व नियम तोडून त्या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आम्ही त्या ठिकाणी त्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.